तर हे आपले व्हिसलिंग फार्म ॲग्रो टुरिझम सेंटरमध्ये गेस्ट आले होते मुंबईवरून. तर आज आपण त्यांना विचारू की तुम्ही व्हिसलिंग फार्म ॲग्रो टुरिझम सेंटरला व्हिजिट केली तर तुम्हाला ह्या आजूबाजूचा परिसर वगैरे कसा वाटला? तो खूप सुंदर आहे आणि सगळं असं फार्म वगैरे बांधलेलं आहे ना, तर खूप असं म्हणजे बरं वाटलं. असं मुंबईवरून इकडे आल्यानंतर शांती एकदम अशी वाटली आणि बर्ड्स वगैरे पूर्ण सराउंडेड आहे, तर ते तर खूपच चांगलं आहे. तर खूप सुंदर आहे, छान बांधकाम वगैरे खूप छान केलेलं आहे. म्हणजे तुम्ही अजून इथे काय काय बघितलं? आम्ही इथे वीर देवपटचा वॉटरफॉल बघितला, खूप सुंदर होता आणि 12 मंथ्स चालतो तो, खूपच छान होता. नंतर आम्ही वेलनेश्वर बीचला गेलो, हेदवी टेम्पल बघितलं आणि गणपतीपुळेवरनं आम्ही एंड केली आमची ट्रिप. म्हणजे ओव्हरऑल तुम्ही जी ही ट्रिप कम्प्लीट केली तर म्हणजे तुम्हाला इथे काय म्हणजे असे काही प्रॉब्लेम्स वगैरे आले तर का अजून काही एक्सप्लोर करता आलं का? नाही, म्हणजे सुरुवातीला असं भीती वाटत होती की असं असं जंगल टाईपमध्ये आहे, कारण आम्ही फ्लॅटमध्ये राहणारे आहोत, तर असं काही कोण साप बिप दिसेल का? पण मला असं एक्सपेक्टेड होतं की काहीतरी दिसेल, पण काही दिसलं नाही. इनफॅक्ट जे हे पूर्ण आहे ना व्हिसलिंग फार्म्स वगैरे, इकडे एकही म्हणजे इन्सेक्ट वगैरे पण तुम्हाला दिसणार नाही. पाल वगैरे पण आपल्या घरातही असते, पण इथे मला दिसली नाही. तर ते खूपच मला अजूनच आवडलं, कारण मला तर मला खूप फोबिया आहे सगळ्या पाल वगैरे इन्सेक्ट्स वगैरेचा. ते सगळं बिलकुलच नाही आहे, एकदम क्लीन आहे. आणि कोकणी फूड बद्दल तुम्हाला काय वाटतं? कोकणी फूड खूपच छान होतं. मी असं वेगळं म्हणजे फर्स्ट टाइम डिस्कवर केलं आणि चिकनची ग्रेव्ही वगैरे खूप छान होती. एस्पेशली मला हे आवडलं की तुम्ही लोकांनी जे कस्टमाइज करून दिलं ना, म्हणजे आम्हाला काय पाहिजे ते विचारलं, आम्ही काय खातो, आम्हाला काय पसंत आहे ना पसंत आहे ते विचारलं, ते मला खूप आवडलं. आणि आमच्या पसंतीनुसार जे तिखट काय कमी लागतं, जे जास्त लागतं, ते प्रिपरेशन करून दिलं, ते मला म्हणजे होमली फिलिंग आलं असतं. आपल्या सोबत व्हिसलिंग फार्म मध्ये राहिले तर त्याबद्दलचं त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स सांगितला. आता आपण त्यांना विचारतो की कोकण टुरिस्ट हॉस्पिटॅलिटी कंपनीकडून तुम्हाला कोणत्या सर्व्हिस चांगल्या वाटल्या किंवा कोणत्या सर्व्हिसमध्ये आम्ही अपग्रेड केलं पाहिजे, म्हणजे काही सुधारणा केल्या पाहिजे? नाही, खूपच चांगलं होतं, शेड्यूलप्रमाणे सर्व झालं, त्याच्यामुळे आमचा भरपूर मस्त असा टाईम वाचला. आणि जे डेज होते 2 नाईट्स 3 डेज, त्याच्यामध्ये सर्व म्हणजे प्रोग्राम एकदम व्यवस्थित बसवून आणला, तर आमचं पण म्हणजे प्रॉपर टाईम भेटला इथे पण स्पेंड करायला, कारण खूप जरुरी आहे. जर तुम्ही असल्या फार्म्समध्ये जात तर इथे पण तुम्हाला रिलॅक्स करून टाईम स्पेंड केला पाहिजे, तर इथे पण नीट स्पेंड झाला आणि आम्ही प्रॉपर जाणवलं. आणि दुसरे काही टूर्स वगैरे असतात ना, खूप घाई करतात की इकडे आल्यानंतर तुम्हाला 1 तास आहे किंवा अर्धा तास आहे पटापट या, तर तसं काही नव्हतं. आपल्या वेळेनुसार आरामात आम्ही सगळं एन्जॉय केलं. तुम्ही जे प्रत्येक जे प्लेस व्हिजिट केले तर ॲटलीस्ट तुम्ही किती टाईम स्पेंड केला तिथे? बरंच, म्हणजे जसं आम्हाला वाटलं ना तसं आम्ही स्पेंड केलं. तर जसं आमचं म्हणजे मन भरलं बाबा चल ठीक आहे आता निघूया, असं आम्ही 1-1 आवर पूर्ण जिकडे आपण गेलो तिकडे केलं स्पेंड. वीर देवपाटला गेलो म्हणजे तर धबधबा बघितला तुम्ही, तुम्ही इतर कोणते धबधबे वगैरे बघितले आणि ह्या धबधब्यामध्ये तुम्हाला काय डिफरन्स जाणवला? खूप वेगळा एक्सपिरियन्स होता, कारण हा जो धबधबा होता ना तिकडे खूपच क्लिनलीनेस होता आणि अनएक्सप्लोर्ड हा पार्ट होता. म्हणजे कोणच पब्लिक नाही, फक्त आपण असं वाटत होतं की आपणच आहोत तिकडे आणि अशी म्हणजे आपल्यासाठीच हे पूर्ण क्रिएट केलेले नेचरनी असं वाटत होतं. खूपच म्हणजे असं वेगळा एक्सपिरियन्स होता, तर सांगू शकत नाही, कारण आपण भरपूर जागेवर जातो, खास करके मुंबईमध्ये तर खूपच क्लिनलीनेस नसते, सर्व असं म्हणजे कचरा वगैरे असतो. आजकाल आपण बघतो लोणावळा वगैरे सगळी जागामध्ये खूप कचरा टाकतात लोक, पण असं इथे बिलकुल नव्हतं, एकदम क्लीन आणि पाणी एवढं स्वच्छ आणि छान होतं ना, त्याच्यामुळे मला खूपच आवडलं. ते माझं सगळ्यात फेवरेट होतं या ट्रिपमधलं. आणि गणपतीपुळे जे मंदिराला व्हिजिट केली तुम्ही, जेव्हा भेट दिली त्यावेळेस मी एक्सप्लोर काय केलं गणपतीपुळे? गणपतीपुळे पण छान होतं, मंदिर होतं आणि साईडला बीच होतं, तर बरं वाटलं ते तिकडे पण जाऊन. पण सगळ्यात म्हणजे आवडलं मला ते वेलनेश्वर बीच आणि आपलं देवपट वॉटरफॉल. तर अशा प्रकारे याने जे टूर एक्सप्लोर केली तर त्यांनी त्यांचा तो एक्सपिरियन्स आपल्यासोबत शेअर केला आहे आणि त्यांनी एक्सप्लोर करताना त्यांना म्हणजे काय काय एक्सप्लोर करावं वाटलं आणि त्यांनी कोणकोणत्या गोष्टीचा आनंद घेतला. सोबत त्यांनी कोकणी फूड जे टेस्ट केले म्हणजे त्यांचंसुद्धा त्यांनी एक चांगल्या प्रकारचं उत्तम उदाहरण दिलं आहे. आणि कोकणात म्हणजे का म्हणून राहिल्यावे तर त्यांनी पण चांगल्या प्रकारचं सांगितलं, कारण ते सध्या राहतात मुंबईमध्ये, तर मुंबईमध्ये ऑब्व्हियसली सगळेजण फ्लॅट किंवा रूम्समध्ये राहतात, तर आजूबाजूला म्हणजे झाडं पक्षी त्यांचा पक्ष्यांचा आवाज तो येत नाही. तर ह्यांनी मी इथं सगळं एक्सप्लोअर केलं आहे की जेव्हा सकाळी उठणार तेव्हा मग सूर्याची किरणं, पुन्हा पक्ष्यांचा आवाज, पुन्हा आजूबाजूला
जे जे काही झाडं आहेत मग त्यांची हालचाल अशा प्रकारचं त्यांनी एक्सप्लोर इथं केलंय. तर तुम्हाला पण एक्सप्लोर करायचं असेल तर नक्कीच आपल्या कोकणामध्ये या. त्यांनी 2 रात्र 3 दिवसाचा जो काही टूर एक्सप्लोर केलाय तर त्यांचे सगळे व्हिडिओज तुम्हाला यांच्या चॅनलवर बघायला भेटतील. ते यूट्यूबवर जा आणि यूट्यूबवर तुम्ही सर्च करा हिरकणी निशांत शेट्टी, तर तिथं तुम्हाला यांचे जे काय रत्नागिरी आणि चिपळूण डिस्ट्रिक्टमधचे जे काही एक्सप्लोर केलेले टूर्स आहेत ते तिथं तुम्हाला बघायला भेटतील. आणि हो नक्की चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.